आता आपले चकोल्या करून तयार आहेत, ह्याच्यावर तुपाची धार सोडणे, तूप घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते व पचायला हलकं असतं, त्यामुळे तुम्ही चकोल्या करून पहा। माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सौ निर्मला आपशिंगेकर आज आपणा चकोल्याची रेसिपी सादर करीत आहे। साहित्य: गव्हाचं पीठ घेणे, एक भांडं भरून, एक वाटी चिटकॉर्न, एक वाटी मटार, एक वाटी मसूर डाळ, मोहरी जिरे फोडणीसाठी पुदिना घालणे, आलं लसणाची पेस्ट, हे कांदा लसूण खोबर आलं लसूण एकत्र करून केलेला हा मसाला, कोथिंबीर, कढीपत्ता, धन्याची पावडर, लाल मिरची, हळद, जिऱ्याची पावडर, काळा मसाला आणि पुदिना, एक टमाटा। प्रथम फोडणीची तयारी करून घेणे। व पिठात मीठ घालणे, गव्हाच्या पिठात एक चमचा मीठ घालणे। व टमाटा चिरून घेणे। टमाटा घातल्यामुळे चकोल्याला खूप छान चव येते व कलर पण थोडा लाल येतो, त्यामुळं टमाटा नसलं तर तुम्ही थोडं चिंच घालू शकता, लिंबू घालू शकता आंबट येण्यासाठी। तुम्ही लिंबू जरी घातलं तरी चालेल, किंवा चिंच भिजत ठेवणे, चिंच घालणे, चिंचामुळेही खूप छान चव येते। अगदी बारीक टमाटा चिरून घेणे। तिकडे तेल तापत ठेवणे। आता आपला टमाटा चिरून झाला आहे। मसाला घातल्यामुळे कांदा, खोबर, कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट हे सगळं भाजून एकत्र मसाला करून घेणे, म्हणजे अगदी त्याला खूप छान तेल सुटेल। आता आपण मोहरी जिरे तेलात घालणे। आपले मोहरी जिरे अगदी तडतडायला लागले आहेत, त्यात कढीपत्ता घालणे, नंतर टमाटा घालणे, चिटकॉर्न घालणे। ही रेसिपी तुम्हाला शेवटपर्यंत पाहावं लागेल, कारण पूर्ण पाहिल्याशिवाय लक्षात येणार नाही। मटार घालणे। मटारमुळे हिरवा कलर येतो व खूप छान चकोल्या दिसतात। नंतर एक वाटी मसूर डाळ घालणे।
अगदी व्यवस्थित परतून घेणे। मीठ 2 चमचे मीठ घालणे। आपण आल्या लसणाची पेस्ट घालत आहोत। पोहे कोथिंबीरच्या मसाल्यात घालत आहोत। धन्याची पावडर घालणे। काळा मसाला घालणे। जिऱ्याची पावडर घालणे। व हळद 1 चमचा घालणे। सगळं एकत्र परतून घेणे। मिरची घालणे। नंतर पुदिना घालणे। पुदिन्यामुळे चकोल्याला खूप छान चव येते व स्वाद पण छान येतो। खायला चविष्ट लागतं। पुदिना हे पोटाला खूप छान असतं व पचायलाही सोपं असतं। आता आपण ह्यात पाणी सोडणे। नंतर हे पाणी सगळं पदार्थ शिजून कमी होतं। आता आपण हे शिजेपर्यंत पीठ मळून घेणार आहोत। आता आपले पीठ मळून झाले आहेत। अगदी असं घट्ट पीठ मळून घेणे। मळून घेतल्यानंतर बारके बारके उंडे घेणे। पोळी लाटून घेणे। त्यात आतमध्ये तेल लावल्यामुळे चकोल्या एकदम खुसखुशीत होतात। खायला चविष्ट लागतात। म्हणून आत पीठ लावून घेणे, तेल लावून घेणे, पीठ लावणे व अगदी असं पातळ चपात्या लाटून घेणे आणि हे इकडे आपलं शिजत ठेवणे। सगळे पोळ्या असं पातळ लाटल्यामुळे गॅस कमी लागतं व लवकर शिजतात। अगदी हे चकोल्या खायला खूप चविष्ट लागते। आत शिटकॉर्न मटार पुदिना असल्यामुळे खायला खूपच तोंडाला चव लागते आणि पोट पण भरतं। आता आपलं लाटून झालं आहे। असे चाकूने
चिरून घेणे, तुम्हाला ज्या आकारात पाहिजेत त्या आकारात तुम्ही करू शकता। तुम्ही सगळे एका ताटलीत असे करून घेणे व सगळे एकदा निम्मे लाटून झाल्यावर मग पाण्यात सोडणे। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ही। आत तेल असं लावून घेणे, तुम्ही जाड लाटलं की जास्त वेळ शिजवावं लागेल, अगदी पातळ लाटलं की कमी वेळात शिजून निघतात। अगदी व्यवस्थित सगळ्या साईडनं असं व्यवस्थित लाटून घेणे। तुम्ही अशाच टाईप करून उन्हात जरी वाळवला ते वर्षभर पाण्याला फोडणी देणे व त्यात हे वाळलेले जरी तुम्ही टाकलात तरी झटपट होऊ शकते। फक्त उन्हाळ्यात पीठ मळून उन्हात वाळवून ठेवावं लागेल। आता आपलं पाणी उकळत आलं आहे, पाणी उकळलं की हे असं पाण्यात सोडणे। आधी सगळे असे लाटून घेणे मग एकदाच पाण्यात सोडणे। अगदी व्यवस्थित शिजेपर्यंत शिजून घेणे। आता आपल्या चकोल्या शिजून तयार आहेत। अगदी व्यवस्थित शिजल्यात वरून कोथिंबीर घालणे। अशा टाईपचे चकोल्या करून तयार आहेत। तुम्हाला जास्त पातळ पाहिजे असलं ह्यात गरम पाणी करून घातलं तरी पातळ होईल, पण गरम गरम खायचं असलं तर असेच चांगलं। आता आपले चकोल्या करून तयार आहेत। ह्याच्यावर तुपाची धार सोडणे, तूप घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते व पचायला हलकं असतं, त्यामुळे तुम्ही चकोल्या करून पहा। माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा।